कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही लोक गरजू व गरीब लोकांकडून आधार कार्ड गोळा करून त्यांना मोफत धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहेत. अशा तक्रारी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातून प्राप्त होत असून बऱ्याच लोकप्रतिनिधींकडून व सामान्य जनतेकडून प्रशासनाकडे मोफत धान्याबाबत विचारणा होत आहे. मोफत धान्य वाटपाबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आजमितीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले नाहीयेत. त्यामुळे मोफत धान्य वाटपाबाबत जनतेमध्ये कोणीही संभ्रम निर्माण करू नये. तसेच जनतेने सुद्धा प्रशासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे मोफत धान्यांबाबत चौकशी करू नये. मोफत धान्य वाटपाबाबत प्रशासनाकडून आदेश आल्यास त्याबाबत योग्य वेळी प्रसिद्धी देऊन वाटप करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे. अन्न पुरवठ्याबद्दल चंद्रपूर शहरातील किंवा जिल्ह्यातील लोकांमध्ये थोडंसं असं गैरसमज आहे की 3 महिन्याचं धान्य शासन मोफत देणार आहे का, ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना पण आणि ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना पण, अशी अफवा किंवा एक समज जिल्ह्याभरात पसरलेला आहे. त्यानुसार आमच्याकडे वारंवार लोकांची विचारणा होते आणि स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा या गोष्टींचा त्रास होतो. कारण आमचं एप्रिल महिन्याचं धान्य वाटप चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेलं आहे. तिथे जेव्हा लोक कार्डधारक धान्य घ्यायला येतात तेव्हा ते धान्य फुकट मिळते असं घालून दुकानदारांची उज्जत घालतात. त्यामुळे आणि शासनाकडून असे कुठलेही निर्देश आजपर्यंत अजून आलेले नाहीत की कोणाला धान्य फुकट वाटायचं आहे. आम्ही जे धान्य वाटतो आहे ते नियमित योजनांचंच धान्य असून ते एका वेळी 3 महिन्याचे धान्य वाटप करायचे शासनाचे निर्देश असल्यामुळे आम्ही अस्तित्वात असलेल्या सर्व कार्डधारक लाभार्थ्यांना 3 महिन्याचं धान्य एकदम वाटप करतो आहे. परंतु ते पैसे घेऊन म्हणजे 1 वेळेचे 3 महिन्याचे धान्य देणार, आम्ही 3 महिन्याचे जे काही पैसे होतात ते पैसे कार्डधारकाकडून आम्ही घेणार.